जय श्री राम सगळ्यांना. तर आपलं चॅनल सुशांती व्लॉग म्हणजे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी सुशांत आज आपलं व्लॉग चालू करतो आहे आणि आपल्या व्लॉगची लोकेशन आहे सत्यमंगलम, जे तामिळनाडूमधलं सत्यमंगलम गाव आहे. तिथं आपलं लोकेशन चालू होणार आहे आणि सत्यमंगलम हे आपल्या ड्रायव्हर लोकांना 100% माहीत असणारच आहे, कारण सत्यमंगलम हे असं एकदम फेमस गाव आहे आणि सत्यमंगलमचा जो घाट आहे तो तर खूप भारी फेमस आहे आणि इथं सगळ्याचा जंगल एरिया चालू होतो आहे सत्यमंगलमला. आता इथे सत्यमंगलम गाव आहे आणि सत्यमंगलम गाव क्रॉस केलं की पुढे जरा एक 10 किलोमीटर सगळं सिंगल रोड आहे आणि तिथून मग कर्नाटकची चेकपोस्ट येते, तामिळनाडू चेकपोस्ट आहे. चेकपोस्टला आपण एंट्री करायची गाडीची आणि एंट्री झाली की परत मग घाट चालू आणि परत जे डिंबम घाट आहे जो सत्यमंगलमचा मेन घाट आहे तिथं 27 टर्न असे आहेत की आपली जी मोठी गाडी आहे ते बसत नाही गाडी तिथं, त्यामुळेच तो घाट फेमस आहे. आणि सत्यमंगलम हा घाट मोठ्या गाड्यांसाठी फक्त 6 टायरला हा परमिशन आहे गाडी जायला, 6 टायरला आणि 10 टायरला. 10 टायरच्या जे वरच्या गाड्या आहेत त्यांना परमिशन नाही जायला, त्यांना मग यायचं असलं तर मग बेंगलोर हायवेपासून इकडे यायला लागते कोईम्बतूरला. कोईम्बतूरवरून आपल्याला जर सांगली कोल्हापूर जायचं असलं तर आपल्याला जायला ते बेंगलोर हायवेला आणि इथून कोईम्बतूरवरून बेंगलोर आणि बेंगलोरमधून मग मुंबई हायवे हे अंतर जास्त होत आहे, त्यामुळे आपल्याला सत्यमंगलम गाव इथून रोड जातो आहे त्या घाटातून. घाटातून पुढे गेलं चामराजनगर, चामराजनगरच्या पुढे म्हैसूर बायपास आणि म्हैसूर बायपासपासून सर्व सर्व गाडी दावणगर निघते. या रोडने जर गेलं तर 2 लाख कमी लागतो आहे, प्लस आपलं अंतर पण कमी होतं आहे, त्यामुळे आपण या रोडनं आणणार आहे. आणि या घाटात फक्त 6 टायरला आणि 10 टायरला परमिशन आहे, शॉर्टकट आहे हा थोडक्यात जरा, त्यामुळे आपण इकडे जातो आहे. घाट तर तसा एकदम कडक घाट आहे, जागेवर 27 टायर नाहीत, जे गाडी लवकर बसत नाही मागं पुढे गाडी काढायला लागत्या, मागं पुढे गाडी करून मग गाडी काढायला लागेल तिथं, तरी पण शॉर्टकट असल्यामुळे आपण जाणार आहे. इकडं बेंगलोरवरून जर गेलं आपल्या सांगलीला, कोईम्बतूर टू बेंगलोर, बेंगलोर टू सांगली अंतर होतं आहे 1000 ते 1050 किलोमीटर आणि तेच जर आपण या रोडने गेलो तर अंतर होतं आहे 950 किलोमीटर, म्हणजे कमीत कमी 50 ते 70 किलोमीटरचा फरक पडतो आहे आणि टोल नाक्यामध्ये 2000चा फरक पडतो आहे, त्यामुळं आपण ह्या रोडनं आपण जाणार आहे सांगलीला. पुढे आहे का गावच पुढे आहे सत्यमंगलममध्ये, ही सिटी सत्यमंगलम आहे. सत्यमंगलम घाट हे टर्न सगळे असे तिथं जागेवर 27 टर्न आहेत. पूर्ण जंगल एरिया थोडेसे डोंगर दिसते हे सगळा एरिया तो हा सत्यमंगलम आणि ते आता तिथं आपल्याला जायचं आहे, आपल्याला त्यातच जायचं आहे. बन्नारी 14 किलोमीटर, कोईम्बतूर 70 किलोमीटर, म्हैसूर 145 किलोमीटर. आपण जातो आहे म्हैसूरवरूनच म्हैसूरच्या बायपासला आणि ही सिटी आहे सत्यमंगलम. ह्याचं बारकं नाव पण आहे सत्ती. सत्यमंगलम नो एंट्री. मॅपला इथनं सरळ सरळ रोड दाखवतोय पण मॅपच्या हिशोबाने जायचं नाही, इकडे नो एंट्री आहे. ह्यांचा बायपास आहे, इथं मंदिर पण आहे एक, एवढा मोठा बायपास आहे. बेंगलोर म्हैसूर उटी सगळे इकडेच आहे, त्याचे गाणं आहे, त्या गाण्यातले सगळे गाव आहेत, ते सगळे आपण फिरलेले आहेत. बेंगलोर फिरलंय, म्हैसूर फिरलंय आणि ते परत डोंगर. सत्यमंगलम सिटी क्रॉस. कसा आहे सीन पुढचा? डोंगर एरिया पूर्ण आहे. डोंगरची काळी महिना आहे.
इथे हे मंदिर आहे अय्यप्पा स्वामींचं, आणि इथून हा मेन घाट चालू होता सत्यमंगला. इथं पुढे गेले की हे चेकपोस्ट आहे तामिळनाडूची. याचं पूर्ण मोठं मंदिर आहे. इथे कायम गर्दी असते. कसं आहे मंदिर, एकदम बारीक डिझाईन आहे. आणि इथून मेन आता सत्यमंगलम घाट चालू. फॉरेस्ट चेकपोस्ट सत्यमंगलम घाट, वेलकम टू टायगर रिझर्व, वाईल्ड अॅनिमल क्रॉसिंग. हा इथे गाड्या थांबते पाठीमागं. हे आताच्या पाठीमागे चेकपोस्ट होतं. इथं संध्याकाळी म्हणजे या घाटात संध्याकाळी गाड्यांना परमिशन नाही. इथं टायगरचा बोर्ड आहे. टायगर हाय टायगर आहे तिकडं तर लपून बसलाय. आता बाहेर येत नाही, संध्याकाळ बाहेर होते. त्या घाटामध्ये संध्याकाळी गाड्यांना परमिशन नाही आहे. संध्याकाळी 8 वाजलं 8-10 वाजलं की गाड्या सगळ्या स्टॉप होत्यात. 8 ते 10 पासून आणि परत सकाळी 6 वाजता गाडी चालू होते. गाणं म्हटलं रेंज गेली, रेंज गेली आहे. 5G चालू गेलं माझं. अरे हरण सत्यमंगलम तुम्हाला काय म्हणलं सत्यमंगलम. आता बघितलं का हरिण नसले आपल्याला. आता या जंगलामध्ये सगळे प्राणी आहेत. फस लावा लावा फस लावा गाडीला. फर्स्ट टायगर घेतलेला आताच पहिल्या टर्नला. तिथं कसा टर्न पाठीमागे गाडी आली. घाट चालू झाला त्याच्या म्हणलं. एकदम पूर्ण चढ आहे आणि जागेवर 27 टर्न आहेत. गाडी नशिबान एक नव अजून अण्णा बॉर्डर नाव आहे, नंबर आहे बोर्डावर. हा एक एक गेला टर्न आहे. इथं 2 नंबर आहे बोर्ड आहे. हा इथं बोर्ड आहे बघा काय. तुमच्या पासून उलट काय चाललं ते बोर्डर नंबर आहे 2 नंबर 27. हा 27 टर्न मधला 2 नंबर टर्न आहे. हा कर्ण वाजवा आणि सगळं असं जंगल. हा आता 2 नंबर टर्न गेलेला आहे. अजून गाडीचा पहिलाच गेअर आहे आणि आरपीएम चालले 2000 ला. तसं आहे पूर्ण घनदाट जंगल. फर्स्ट गिअर ते बोर्डच लिहिला फर्स्ट गिअरचा. हा नॅशनल हायवे 948 आणि यूज फर्स्ट गिअर. जातो जाते तसे जाते देऊ त्यांना अंदाज बरोबर आहे. चला कोण नाही तसं जागेवर टर्न नाही हो. हेअर पिन बेट चला 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 चला
क्रॉसिंग झोन कसा शंगाल सध्या मंगलम अजून 20 टर्नाय हेअरपिन बेट 7वा टर्नाय 27 मधला जायो टर्न असं सध्या मंगलम लावा धरा पाय धरा लावा दाबा पाय मला हे आता पूर्ण व्यू आहे जंगलातला कसं वाटतंय जंगल हे असलं बघायला डायव्हर व्हायला लागते जीव द्यायला मी डायव्हर लागते मागच्या आपण गाठत आलो होतो आम्ही एकटो होतो त्यामुळे व्हिडिओ केला नव्हता कसं दिसतंय जंगल नक्की कमेंट करा ह्या आता पुढे टर्न आला 8वा टर्न मग अशा मी 7वा पार केला तर हा 8वा टर्न आलाय गाड्या कशा उलट्या मारत्यात हरण धरा हरण धरा हरण धरा कसं दिसत जंगल घाटामध्ये चढायला आणि उतरायला पण तापच आहे उतरताना पण गाडी व्यवस्थित गाडी लागते अशी गाडी उलटक मारल्यात पोलीस मोबाईल रेस्टोरूम ज्याने सध्या मुलांना गाडी चालवल्या तो गाडी कुठून चालू शकते ही आपली साईड आहे पण टर्न मारायला रॉंग साईड जायला लागते लेफ्टला टर्न मारत असलं की रॉंग साईड गाडी काढावं लागत्या असा हॉर्न करायचा असा हातभार काढायचा 15वा टर्न चालला आहे 27 मधला 15वा टर्न चालला अजून अजून पुढे 12 टर्न आहे मारा फुल मारा बसत्या गाडी बसते फुल मारा बसत्या चला बसत्या गाडी गाडीचा अंदाज लागतोय नवीन ड्रायव्हरला इथं हा नवीन ड्रायव्हरला काय नाही गाडी सोडून जाते नवीन ड्रायव्हर कसा रोड पाठीमागे खाली अरे घाटात रोड चांगला आहे काय विषय नाही एक नंबर रोड आहे आणि आता पुढे अनेक टर्न आला हेरपिन बेंड बोर्ड आहे हेरपिन बेंड 16 हे असं टर्न आहे जागेवर हेरपिन बेंड 17 एवढा बारीक रोड आहे आणि तरी माझ्या घाटाने थांबल्या तुम्ही कामाचं 100% चुकीच आहे जर पूर्ण गाड्या आल्या दोन्ही गाड्या मोठ्या गाड्या कसं पाहिजे इथं पुढे पॉईंट थांबायला पुढे थांबायला काय विषय नाही पण इथं रस्त्यावर गाडी जाऊन थांबणं म्हणजे चुकीच आहे कसं दिसतं जंगल आपल्या गोपरला क्वालिटी कशी ते पण कमेंट करा आणि कसं काय दिसते पूर्ण असं घनदाट जंगल आहे आणि आपण मोबाईल मॅप पण लावलाय मॅप लावलाय तर पुढचा रस्ता कसा आहे ते बघण्यासाठी मॅप लावलेला आहे टर्न कुठं आहे काय कुठं आहे पुढे तिथे चेकपोस्ट आहे म्हणजे सत्यमंगलम मध्ये आपली ही दुसरी वेळ आहे आणि जानेवारी मध्ये आपण सत्यमंगला येऊन गेलेलो आहे तर आपण कोईमतला माल भरला होता आणि येताना पण या सत्यमंगलम घाटातून घाट उतरला कोईमतला माल खाली गेला आणि जाताना एक्सिक्रेशन माल भरून याच घाटात आपण गेलो होतो
त्यामुळे आपल्याला जरा माहित आहे इथं कशी कंडिशन आहे, काय कंडिशन आहे. सरताजबाई नवीन आहेत आणि तो फुलपाखरू सगळे चालू आहे. ले आहेत फुलपाखरू. खाली आपण फर्स्ट गिअर लावलाय, ते अजून फर्स्ट गिअरच आहे गाडीला. म्हणजे विचार करा घाट कसला आहे. हा आरपीएम धरले 2000 त्या लेवलनेच गाडी चालल्या. सेकंड गिअर टाकायचं म्हणतात गाडी जागेवर थांबत्या, त्यामुळे गिअर टाकायचं नाही, एकच गिअर आपलं चालू आहे. गार वातावरण आहे सगळं इथं आणि ते पाऊस पाणी येत असणार आहे. टर्न टर्न नंबर 20 आहे हा. मध्ये सिमेंट ब्लॉक आहे. माझी गाडी थांबलेलं बघा इथे, इथं बरोबर जाऊन काढले थांबा. अनेक टर्न, टर्न नंबर 21 आला आलाय. त्यांचे कमीत कमी 15-20 गाड्या आहेत एका लाईन मध्ये चालल्या त्याने. आता आपली बघून आपली गाडी हा केएल पासिंग गाडी आहे. बायकर्स लेले काश्मीर पासून परत येते बघ, लेह लढत जाते तिने. त्याला लढ दाखव त्यांना खरं खरं बघून अल्ला मग अशा एकंदर हात केलता, हात केलता का हे हात केलता मग. अंदाज लागते गाडीचा लय. तिकडे लेफ्ट पण अंदाज पाहिजे गाडी, गाडी आपली कुठेपर्यंत बसते आणि कुठे टर्न येतोय हे सगळा अंदाज पाहिजे. काहीतर झालंय इथं पुढं, त्यामुळे एवढे इथं आर्मी पण आलेले आणि पोलीस पण आलेले आहेत. पोलीस मोबाईल रेस्ट रूम ट्रेनिंग चालू आहे. कशा सर इथं पोलिसांचं ट्रेनिंग चालू आहे. स्त्री किंग फोर्स म्हणून असं त्यांचं नाव आहे. म्हणजे थोडक्यात आर्मी टाईप आहे यांचं आणि यांना जंगलात आणि यांना ट्रेनिंग द्यायला चालू आहे. इथं पोलीस पण थांबलेले आहेत ट्रॅफिक हे करायसाठी. जंगलामध्ये त्याने दगडाला एका ठिकाणी रस्सी लावलेला आहे, रस्सीपासून खाली उतरायला चालू आहे. त्याचं ट्रेनिंग चालू आहे. इथं थांबलेत आर्मीमध्ये. पोलीस तमिळनाडू 33 नंबर गाडी आहेत आर्मीवाले. घाटाचं नाव आहे डिंबम घाट.
डिब्बम गाव, आणि त्या गावावरून डिब्बम घाट गाव आहे, ते घाटच नाव आहे. 2 गाडी कट्टुकट बसतात इथं, मोठ्या मोठ्या गाड्या. या साईडला पण इकडं येत आहे, आणि त्या साईडला डॅड दरीच आहे खाली. पुढचे बोर्ड आहे त्यावर लिहिले लेपर्ड क्रॉसिंग झोन, म्हणजे चित्ता या रोडने जाऊ शकतो, कृपया गाडी हळू चालवा. आपलं नशीब चांगलं पाहिजे की बाबा काय त्याला दिसावं. मग अशा आपल्याला हरिण दिसलेला आहे, पण असं काय तर वाघ हे काय तर दिसावं. एक नंबर कसा दिसतोय सत्यम बघा, नक्की कमेंट करा. हिरव हिरव सगळं आता पावसाळा चालू आहे, पावसाळ्यात राह घाट एक नंबर आहे. घाट चढून वर घाट आपण सुरक्षित चढलेला आहे पूर्ण, आता फक्त पुढे करणं राहिलेलं आहे. सत्यमंगल म्हणजे जंगलामध्ये सगळे प्राणी आहेत, वाघ पण आहे, सिंह आहे, हत्ती पण आहे तिथं, चित्ता आणि ते पाणी यायला आले. पावसाळा पाऊस चालू झाला की ते धरण असणार आहे, धबधबाच असणार आहे इथं. तर आता सत्यमंगला पार केलं आहे पूर्ण, जे 27 चरण होते अवघड अवघड चरण 27 ते आता पार केले. आता फक्त असा रस्ता आहे, इथं पण टेकड आहे असा आता, पण आता इथं सरळ सरळ रस्ता आहे. आता आपण दुपारी आले त्यामध्ये रस्ता ताप झाला नाही आपल्याला, सकाळ आला असतो तर ट्रॅफिक मध्ये लय ताप होते गाडीला, दोड गाड्या असतील लय ताप होते, एमटी असेल काय विषय नाही. घाटाचे स्पीड ब्रेकर लय आहेत, या स्पीड ब्रेकरचं कारण म्हणजे जंगलातले प्राणी, जंगलातले प्राणी या रोडने सारखे फिरतात, त्यामुळे जास्त स्पीड ने त्यांना धक्का लागू देणे, ऍक्सिडेंट होणं नको, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असे स्पीड ब्रेकर आहेत. तीस किलोमीटर पर आवर सत्यमंगलम फॉरेस्ट डिपार्टमेंट. गाणं कसं आहे, माकडं कशी बसलं बघा वर इथं. स्माईल स्माईल. बेंगलोर मैसूर उटी सगळे इकडेच आहे. आता इथून मैसूर फक्त राहिले आपल्याला 100 किलोमीटर. बेंगलोर मैसूर उटी इंस्टाग्राम लाईव्ह. आपले इंस्टाग्राम अकाउंटला पण फॉलो करा. मैसूर 100 किलोमीटर आणि चामराजनगर 27 किलोमीटर, बेंगलोर 212 किलोमीटर. सत्यमंगलम पार केलं तर पहिलं गाव येते चामराजनगर, आणि त्याच्यानंतर मग पुढे येते मैसूर. आता इथं आपली एंट्री घेतलेला आहे, बंद करा जरा, बंद करा. इथे एंट्री 50 रुपये आहे आणि सरकारी एंट्री आहे 50 रुपये, पण अल्टोवाला आलता आपल्याजवळ एंट्री मागालता, पण त्याला मी एंट्री न देता डॅड 50 रुपये फक्त एंट्री दिल्या, जी सरकारी एंट्री ती आणि पावती असते, ते पावती दिली ना आपल्याला त्यांना, म्हणजे तिने 50 रुपये त्याने घेतलेला अल्टोवाल्याने.
कर्नाटकचे आणि डिंबम घाट सकाळी 6 वाजता चालू होते, त्यामुळे ते सकाळी चेकपॉईंटपासून जे इथून लाईट तिथून जे लाईन लागत्या ते थांबायचं संध्या आलं की, कारण रात्री हा घाट बंद असतोय, सकाळी 6 वाजता तिथून चेकपोस्ट पासून गाड्या सोडत्यात, गाडीची एंट्री करायची, पावती करायची 50 रुपयाची आणि मग जायचं पुढं सत्यमंगलमला. इथं असं गाव पण आहे इथं. आणि जंगलातलं फणस महाग करला लागे. गाडी है HP हरियाणा हिमाचल प्रदेश. थोडक्यात आता आपण सत्यमंगलमचं जंगल पूर्ण पार केलेलं आहे, पण तरी पण थोडस आता असं झाडबिड असतातच. हे त्याचे बोर्ड आहे म्हणजे इथं पाठीमागे चेकपोस्ट आहे कर्नाटकची. कॅमेरा त्यांना कळले तर आणि परत घोळ जाय, त्यामुळे आपण कॅमेरा करायला आरशात दिसतोय चेकपोस्ट इथं. आता आपण आलोय चामराजनगरच्या बायपासला आणि चामराजनगर हे नारळासाठी प्रसिद्ध आहे. जे आपलं सांगली कोल्हापूर पुणे मुंबई जे नारळ येतात ते नारळ सगळे इकडे येतात चामराजनगर वरून. पाण्याचे नारळ हा पाणी परत नारळ खोबरं सगळं इथून मिळते आपल्याला चामराजनगर मधून. आणि सगळ्याचे नारळ झाड आहे पळत्या. महादेवची मूर्ती किती मोठी आहे. तर आता आपण आहे नांजुगडमध्ये आणि नांजुगडला म्हैसूरच्या अलीकडे नांजुगड आहे, तिथे महादेवचं मंदिर पण आहे आणि दुसरं मोठं मंदिर पण आहे एक. इथे कायम गर्दी असते इथं. म्हैसूर बायपास आणि सिग्नल पडला आहे 70 सेकंदाचा, एवढा मोठा सिग्नल आहे. आणि इकडं लेफ्टला सिटी आहे म्हैसूर आणि सरळ सरळ जायचं ते म्हैसूरचा बायपास. म्हैसूर टिफिन एज. पुढे जी गाडी आहे ती गाडी आहे VRL ची, VRL ट्रान्सपोर्ट हुबळी. ज्यांचा ट्रान्सपोर्ट आहे वॉल्वोच्या गाड्या त्यांच्या ट्रॅव्हल्स बस आहेत, त्यांच्यासाठी ट्राई त्यांची गाडी आहे. आपण काही दिवसात VRL असणार आहे नसणार आहे बघायचं आहे. बबलगन आपण का साबणाचं फेस करून फुगवडत आहे तसं हे किची मशीन आहे. थोडक्यात बंदूक आहे ही बारीक बारीक याचं फुगवडत्यात. आणि आता म्हैसूरचा बायपास संपला, आता इथून राईट मारलं की सरळ जाते श्रीरंगपटना. बेंगलोर हायवे दावणगिरी सिटी आहे ती.